मनसी विरुद्ध अमोल? पहिली गोष्ट, अमोल मिटकरींनी त्यांची अवकात न ओळखता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावरती काही आरोप केले होते. त्यांच्याकडे त्याचे पुरावे नाहीत. पण आम्ही जेव्हा अमोल मिटकरींना घासलेट चोर बोलतो त्यावेळी आम्ही त्याचे पुरावे हातात घेतो आणि मगच त्यांना घासलेट चोर बोलतो. आणि याच्या पुढे उभा महाराष्ट्र अमोल मिटकरींना घासलेट चोर म्हणूनच ओळखणार. 2016 म्हणजे हे अमोल मिटकरी विधान परिषदेचे सदस्य व्हायच्या आधी यांचं रेशनिंगचं दुकान होतं आणि या रेशनिंगच्या दुकानाची मालकी यांच्या वडिलांची होती. आणि तिथे यांच्यावरती आरोप झाले होते. काही ग्राहकांनी यांच्या विरोधात तक्रार केल्या होत्या. त्या तक्रारीनुसार त्यांच्या त्या घासलेटच्या दुकानावरती, रेशनिंगच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यात त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आला तो अत्यंत महत्वाचा आहे. या संदर्भात त्यांच्या विरोधात गुन्ह्याची सुद्धा नोंद झाली होती. तो त्याची FIR क्रमांक आहे 3006 दिनांक 23/2/2016 ची FIR आहे. या माणसाच्या विरोधात, याच्या वडिलांच्या विरोधात FIR झाली होती. अशा माणसाला माननीय अजितदादा पवार यांनी विधान परिषदेचं आमदारकी दिली होती. खरी तर महाराष्ट्राची अपेक्षा असते विधान परिषदेमध्ये अशी माणसं जातील जे विचारवंत असतील. तर माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला एक असा आमदार दिला की जो घासलेट चोर आहे. याच्या संदर्भात त्यांचं लायसन्स हे शासनाने रद्द केलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी जे आरोप ठेवलेले आहेत हे आरोप अत्यंत गंभीर होते. लोकांचं जे मयत व्यक्ती आहेत, अशा मयत व्यक्तींचं रॉकेल केरोसिन हे मिटकरी आणि त्यांचे वडील चोरत होते हा त्यांच्यावरती आरोप आहे. आणि म्हणून त्यांचं हे लायसन्स रद्द केलं होतं. या विरोधात त्यांनी अपील सुद्धा केलं. ते अपील सुद्धा फेटाळण्यात आलं होतं. आता खरं तर मिटकरींनी, ज्या मिटकरींनी आमचा बाप काढला होता, माझं त्या मिटकरींना आव्हान आहे, आता तुमच्या हातावरती लिहून घ्या, मेरा बाप घासलेट चोर आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राने आता हे जाणून घ्यावे, हा घासलेट चोर माणूस आहे आणि हा त्याचा पुरावा आहे. हे जर खोटं असेल तर मिटकरींनी तसं आव्हान करावं. आता यांच्यावर आरोप काय होते मिटकरींवरती? हा, केरोसिन परवाना धारक यांनी मयत व्यक्तींना रॉकेल वितरित करणे, मयत व्यक्तींना बाहेर गावी गाव सोडून गेलेल्या व्यक्तींच्या नावाने, तसेच शुभ्र कार्ड धारकांना केरोसिनचे वाटप करणे, एखाद्या व्यक्तीला 2-2 वेळा रॉकेलचे वाटप करणे, पोलीस विभागाने रॉकेल जप्त केलेलं आहे त्यांचं, म्हणजे त्यावेळी जे रॉकेल यांनी साठा केला होता तो पोलीस विभागाने जप्त केलेला आहे, अशा पद्धतीचे यांच्यावरती दोष होते. अशा माणसाला होता. त्याच्यानंतर त्याला सेवेत घेतलं गेलं. हा पुन्हा ज्यावेळी सेवेमध्ये आला, अकोल्यामध्ये हा आला, याच्यावरती पुन्हा एकदा अँटी करप्शनची धाड पडली. हा 60 दिवस जेलमध्ये होता. अशा माणसाची नियुक्ती पुन्हा अकोल्यामध्ये व्हावी म्हणून या अमोल मिटकरीने दिलीप, त्यावेळचे जे मंत्री होते दिलीप वळसे पाटील, यांना पत्र दिलंय. आणि जे पत्र याने दिलंय त्या पत्रामध्ये प्रवीण लोखंडेबद्दल जी माहिती दिली ती अत्यंत खोटी माहिती दिलेली आहे. इतका खोटारडा माणूस माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवरती पाठवलेला आहे. या संदर्भातले सगळे पेपर्स आमच्याकडे आहेत. हा जो डॉक्टर प्रवीण लोखंडे आहे याची चौकशी झाली होती. कमिशनर जे आयुक्त असतात, सहकार आयुक्त, यांनी चौकशी केली. यांनी पुन्हा मंत्र्यांना जो रिपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लपवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे गेडर म्हणून गेडरांची नियुक्ती करणं वगैरे असलं लिहिलेलं, म्हणजे अमोल मिटकरांच्या पत्रात लिहिलंय की प्रवीण लोखंडेंनी गेडरची नियुक्ती केली. मुळात कोणत्याही उपनिबंधकाला गेडरच्या नियुक्तीचे अधिकारच नाहीयेत. जर ते अधिकारच नाहीयेत तर त्याने नियुक्ती केलीच कशी? हे एक उदाहरण झालं. अशा अनेक गोष्टी अमोल मिटकरींनी डॉक्टर प्रवीण लोखंडे बद्दल लिहिलेल्या आहेत ज्या अत्यंत खोट्या आहेत. अशा खोट्या गोष्टीवरती पुन्हा त्याची नियुक्ती केली. खरं तर अँटी करप्शनच्या नियमाप्रमाणे एखाद्या माणसावरती अँटी करप्शनचे जर गुन्हा नोंदवलेला असेल तर त्याची पुन्हा त्याच जागी किंवा जिथे लोकांशी त्याचा संपर्क येईल अशा जागी त्याची नियुक्ती करायची नसते. परंतु याच्या नियुक्तीसाठी अमोल मिटकरींनी दिलीप वळसे पाटलांना पत्र दिलं. त्याच्यामध्ये खोटे मुद्दे टाकण्यात आले.
प्रवीण लोखंडे बद्दल खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि पुन्हा त्याला त्याच जागी नियुक्त करण्यात आलं. आता त्याचा परिणाम असा झालेला आहे की ज्यांनी ही तक्रार केलेली आहे ते लोकायुक्तांकडे गेलेले आहेत. प्रवीण लोखंडे पुन्हा त्याच जागी आल्यामुळे आता त्याच्या विरोधातले जेवढे पुरावे आहेत ते एक एक पुरावे तो नष्ट करत चाललेला आहे. हे प्रकरण खरं तर त्यावेळच्या सरकारकडे आलं होतं, परंतु त्यावेळी आणि याच्या विरोधात चौकशी सुद्धा सुरू झाली होती, परंतु त्याच्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाल्यामुळे पुन्हा हे सगळं प्रकरण थंड्या बस्त्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे आमची माननीय फडणवीस साहेबांना विनंती आहे, सर्व बाजूला ठेवा, परंतु अशा फ्रॉड आमदाराला, खोट्या आमदाराला या घासलेट चोराची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण गंभीर आहे, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटेल की भाजप बरोबर युती राष्ट्रवादीची झाल्यामुळे अमोल मिटकरी विरोधातले जेवढी प्रकरणं आहेत तेवढी प्रकरणं दाबण्यात आलेली आहेत. जर ह्या प्रकरणांची चौकशी झाली नाही तर पुढच्या वेळी पुन्हा अजून दोन नवीन प्रकरणं आम्ही तुमच्या समोर मांडू आणि महाराष्ट्र समोर असं चित्र जाईल की हे सरकार अमोल मिटकरी सारख्या फ्रॉड आमदाराला पाठीशी घालत आहे. कधी गुन्हा दाखल झाला अमोल मिटकरींवर? कधी दाखल झाला घासलेट आणि रॉकेट संदर्भात तुम्ही बोलताय? तो जो गुन्हा दाखल झालेला 2016 म्हणजे विधान परिषदेचे आमदार व्हायच्या आधीचा गुन्हा आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही एखाद्याला विधान परिषदेचा आमदार बनवता त्यावेळी त्याची ढोबळ चौकशी तरी करता. इथे माननीय अजितदादांनी कोणती चौकशी न करता या घासलेट चोराला विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाचा आमदार बनवलेले. आताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना का हे प्रकरण काढते काय म्हणजे थेट नाही, ते जेवढं बोलतील तेवढे त्यांचे जास्त प्रकरण आम्ही काढू. त्यांचे संपूर्ण फाईल आहे आमच्याकडे, जवळपास 20 ते 25 प्रकरणं त्यांच्या भ्रष्टाचाराची आहेत. जसं ते बोलतील तसं त्या त्यावेळी आम्ही एक एक फाईल बाहेर काढत जाऊ त्यांची. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.